जिथे बुद्धिमत्ता या विषयाची माहिती घेणार आहोत. तर मला सांगा, आता तुम्हाला एक चित्र दिसतंय, ह्या चित्रात नेमकं काय आहे, कशाचं चित्र आहे बरं हे? तर हे चित्र आहे फुलांचं. मग ह्या फुलांचं आहे, फुलझाडं दिसत आहेत तुम्हाला, पण ह्या सगळ्या चित्रामध्ये नेमकी कशा रंगाची फुलं दिसत आहेत तुम्हाला? ते याच्यामध्ये लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची पानं आहेत, त्यानंतर पिवळ्या रंगाची, अशी वेगवेगळ्या रंगाची तुम्हाला फुलं दिसत आहेत. मग आता ही फुलं फुलल्यानंतर तुम्हाला काय समजतं? तर याच्यामध्ये जे फुलं आहेत, ही फुलं वेगवेगळ्या रंगाची आहेत आणि त्याच्या रंगामुळं हे एकमेकांपासून कसे आहेत, वेगळे आहेत, हे समजतं. मग आता आपल्याला काय करायचंय? तर ही जी फुलं आहेत, ही वेगवेगळ्या रंगाची आहेत, हे आपल्याला कशावरून कळलं? तर आपण त्याचं निरीक्षण केलं, त्यातील रंगांचा आपण अभ्यास केला, त्यानंतर आपल्याला समजलं की ही सगळी फुलं वेगवेगळ्या रंगांची आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये जास्त कोणत्या रंगांची फुलं आहेत? तर लाल रंगांची आहेत. आणि कमी कोणत्या रंगांची फुलं आहेत? तर पिवळ्या रंगांची फुलं ही कमी आहेत. म्हणजेच आपण ह्यावरून असं म्हणू शकतो की लाल रंगाची फुलं जास्त आहेत आणि पिवळा रंग हा लाल रंगापेक्षा वेगळा आहे, म्हणजे ही फुलं वेगळी आहेत. तर जातात, ह्याचा प्रत्यक्ष अभ्यास आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.